नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या बागेत आलेलो आहे आणि बागेचं नियोजन तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं असेल. तर नियोजन काय तुम्हाला सांगतो, आपण तणनाशक मारलेलं, तर तणनाशक मारल्यानंतर आता तिसरा दिवस आहे तणनाशक मारल्यानंतरचा. तर तिसऱ्या दिवशी गवत मेलं आहे नाही मेलं आहे ते आज बघायला आलेलो आहे मी. तर बघा, पूर्ण गवत मारायला लागलेलं आहे आणि मरतं आहे पण. छोटं जे गवत बघितलंय तर हे पूर्ण गवत हे मरून गेलेलं आहे आणि मोठ्या काडीचं जे गवत होतं ते आणखी हिरू आहे, ते वरून हळूहळू हळू मरत चाललं आहे आणि ते पण सगळं मरणार आहे. त्यात तर आपण काय घेतलेलं, त्यात BSF कंपनीचं बाष्टा 6 मिली पर लिटरला घेतलेलं आणि ग्रामेझोन घेतलेलं, ग्रामेझोन 5 मिलीनी घेतलेलं प्रमाण. तर पूर्ण गवत हे मरायला लागलेलं आहे. 3 ते 4 दिवसात, 1-10 दिवसात मोठं गवत पण पूर्ण मरून जाईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण दाखवील. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलं नसेल, प्रमाण औषध कसं मारलेलं, कोणत्या टायमिंगला मारलेलं, तर ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. फळाची साईज जर दाखवायची म्हटलं तर अशी फळाची साईज झालेली आपल्या बघा. आणि सेटिंग, बरेच शेतकरी म्हणतात की तुमच्या बागेला सेटिंग किती, तर आज तुम्हाला थोडक्यात मी माझ्या बागेचं सेटिंग दाखवतो. तर बघा, हे असं सेटिंग आहे. इकडे जर बघितलं तर ह्या पद्धतीनं सेटिंग झालेलं आहे. इकडे बघितलं साधारणतः नाही काय म्हटलं तरी 150-200 फळं आहेत. आता ह्या झाडाला मी फळं मुपली तर 230 फळं भरली, 230 फळं भरली. आता ह्याच्यावनी अंदाज लावू शकताय तुम्ही, 230 फळं भरतील का नाही भरतील. आणि दुसऱ्या जरी झाडाला बघितलं तरी त्याला पण तसं सेम सेटिंग आहे. थोडंफार कमी जास्त आहे, काही झाडांना 80 आहे, काही झाडांना 90 आहे, काही झाडांना 100 आहे, काही झाडांना 120 आहे, 150 आहे. तर सरासरी जर आपण धरलं तर 100 फळाची सरासरी धरायची आपल्याला. आणि 100 फळं जरी धरले असं आपल्या बागेचं नियोजन राहणार आहे. कन्सल्टन्सी चालू होती, त्या बागांचे पण तुम्हाला इथून पुढं आता आठवड्याला एक 4 ते 5 दिवसाला व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला पडत जातील. तर त्यांना रिझल्ट कसा मिळाला, त्यांचा रिप्लाय काय आलेला आहे आपल्याला, तर ते पण तुम्हाला पूर्ण माहिती त्याची मिळून जाईल. तर असं सेटिंग आहे, सेटिंग जबरदस्त झालेलं आहे. आत्ता पुढची गोष्ट म्हणलं तर हे माशेसाठी ट्रॅप कधी लावायचं काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल. तर हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढंच की गवत तणनाशक कोणत्या स्टेपला मारलेलं आहे. मी साधारणतः 50 ग्रॅम, कुठं 10 ग्रॅमचं फळ आहे, कुठं 20 ग्रॅमचं आहे, कुठं 60-70 ग्रॅम 100 ग्रॅमच्या आसपास फळ आहे. तर त्या स्टेपला मी फवारणी केली होती, पूर्ण पाऊस उघडल्यानंतर फवारणी केली. आत्ता पावसाचं वातावरण नाही बऱ्यापैकी, तर ह्या नियोजनने फवारणी करा तणनाशक. तर काय अडचण येणार नाही, सेटिंग पिरियडमध्ये तणनाशक फवारणी करू नका, तुम्हाला 100% प्रॉब्लेम येणार आहे सेटिंग पिरियडला. तर अशा पद्धतीने आपल्या बागेचं सेटिंग झालेलं आहे. आणि ड्रिपने जर पाणी बघितलं तर पाणी आणखी कमीच देतो आहे मी. आता हळूहळू पाणी थोडं वाढवत जाणार आहे. आता इथं जर बघितलं तर मारताना वरती झाडाव गेलेलं आहे बघा, हे बघा खालच्या फांदीवरच गेलेलं आहे, त्याच्यामुळं काही एवढं नाही. आणि खालच्या फांदीवर गेलेलं असल्यामुळं ते सगळं पूर्ण करपलंय. तर असं थोडं लक्ष देऊन फवारणी करा. वार असेल तर आता इकडे झाड नाही, इकडे डाळिंबाची बाग आहे आपली, अशी बाग आहे. 7-8 दिवसात माल तुटून जाईल. तर ह्या पद्धतीने आपली बाग आहे. आणि हे आपलं इथं वार, थोडं वार सुटलेलं आणि इकडून मोकळं आहे, झाड नाही, त्याच्यामुळे इकडे थोडं ह्या बाजूला वार असल्यामुळं थोडं गेलतं औषध. तर ही काळजी घेऊन मारा, काय अडचण येणार नाही, 100% तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.